नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला मी आज माझी हरभऱ्याचं या वर्षीचं म्हणजे 2022, तर आता सध्या 2023 चालू आहे म्हणा, पण ठीक आहे, 2022 या वर्षाचा मी अनुभव सांगणार आहे की माझा हरभरा म्हणजे मी सध्या कंडिशन कशी आहे, फवारण्या कोणत्या यूज केलेल्या आहे, कोणत्या प्रमाणात यूज केलेला आहे, कोणतं औषध वापरलेलं आहे, ठीक आहे, किती फवारण्या झालेल्या आहे, तर बघू शकता मित्रांनो। तर ही मी सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला की मी 35 दिवसाला मी एक फवारणी केली होती वृद्धी या औषधाची। तर वृद्धी औषध मी 60 ml यूज केलं होतं आणि फक्त ते एकच औषध यूज केलं होती, ठीक आहे, त्यासोबत कोणतंही कीटकनाशक बुरशीनाशक काहीच यूज केलेलं नाही। तर त्याचे मित्रांनो रिझल्ट बघू शकता, ते मी 60 ml यूज केलं होतं। तर बघू शकता मित्रांनो ते यासाठी यूज केलं होतं मी की चांगल्या फांद्या यायला पाहिजे हरभऱ्याला म्हणून, ठीक आहे, झाडाला। तर बघू शकता मित्रांनो त्याच्या फांद्या खूप चांगल्या प्रमाणात फांद्या आलेल्या आहे, बघू शकता हे बघा, अजूनही फांद्या हरभरा काढायचा आहे, ठीक आहे। तर त्यानंतर 35 दिवसानंतर ठीक म्हणजे 50व्या दिवशी म्हणजे 35व्या दिवशीनंतर 15 दिवसानंतर म्हणजे 50 दिवसांनी मी दुसरी फवारणी केलेली होती, ती म्हणजे टाटा बहार, त्यासोबत प्रोपेक्स सुपर आणि त्यासोबत विद्राव्य खत आपले 12-61-0 12-61-0 म्हणजे मित्रांनो त्या फुलाची संख्या वाढण्यासाठी आणि टॉनिक जी ते पण सुद्धा फुलाची संख्या वाढवते आणि झाडामध्ये हिरवाटपणा आणते। तर बघू शकता मित्रांनो काय जबरदस्त रिझल्ट आलेला आहे, बघू शकता की चांगल्या प्रमाणात हरभरा बनलेला आहे, बघू शकता मित्रांनो पूर्ण सवा तर झाकलाच आहे म्हणा, काही विषय नाही, सगळ्यांचा सवा झाकतो, पण जे फांद्या काढलेल्या आहे, जी वाळ आहे, जी हिरवाटपणा आहे, जी फुलाची संख्या आहे आणि त्या 12-61 टाटा म्हणजे दुसऱ्या फवारणीमध्ये मी आपलं जे साप बुरशीनाशक आहे हे सुद्धा यूज केलेलं होतं, कारण धुवारीचं प्रमाण वाढलेलं होतं मित्रांनो, तर बघू शकता। आणि ठीक आज 50व्या दिवशी मी दुसरी फवारणी घेतली आणि तिथून मी आज म्हणजे लगेच 8 दिवसांनी ठीक आहे तर तिसरी फवारणी घेत आहे। तिसरी फवारणी यासाठी की अजून फुलाची संख्या वाढली पाहिजे आणि जे काही प्रमाणात गाठे आलेले ते गाठे भरलेले पाहिजे, ठीक आहे। तर यासाठी मी 052-34 घेतलेलं आहे मित्रांनो विद्राव्य खत आणि त्यासोबत मी जे उरलेलं घरचं औषध जे आपलं टाटा बहार झालेलं हे झालं।